आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुरुष काळात हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांचा इशारा. दानोळीच्या उरसात सुरुवात. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे श्री खंडोबा देवाची यात्रा आणि हजरत पीर गैबीसाहेब उरसास आज सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या उरसातील हुल्लडबाजींच्या पार्श्वभूमीवर उरुस काळात हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी दिला. दानोळीतील श्री खंडोबा देवाची यात्रा आणि हजरत पीर गैबीसाहेब यांचा उरुस आज सुरू झाला. आज आणि उद्या भर उरुस, तर हजरत पीर गैबीसाहेब यांचा नैवेद्य आणि रविवारी दिवसभर करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. या उरुस काळात कोणत्याही प्रकारचा डिजिटल फलक लावू दिला जाणार नाही. कोणी लावल्यास कडक कारवाई केली जाईल, तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा उरसाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी येथे झालेल्या आढावा बैठकीत दिला. अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुजाता शिंदे या होत्या. यावेळी बोलताना कृष्णात पिंगळे यांनी गेल्या वर्षी दानोळीत यात्रेदरम्यान झालेल्या घटनेनंतर 41 जणांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती दिली आणि यात्रा तसेच उरुस शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. बैठकीला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिनराव शिंदे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, यात्रा कमिटी अध्यक्ष सुरेश मालगावे, तंटामुक्त अध्यक्ष जयकुमार पाराज, पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे. दानोळी गावचा उरुस दिनांक 10-11 मार्च 2018 रोजी होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर गावची शांतता कमिटी किंवा जी उत्सव कमिटीची आता बैठक बोलली होती. या बैठकीला सर्व ग्रामस्थ, सर्व लोकप्रतिनिधी हजर होते आणि या अनुषंगाने ग्रामस्थांना हा जो यंदाचा उरुस आहे तो अत्यंत शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पार पाडावा यासाठी सूचना दिलेल्या आहेत. यापूर्वी उरुसाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेले गुन्हे पाहता काही लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. दिनांक 7 ते दिनांक 13 या दरम्यान या गावातील यापूर्वीचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 41 लोकांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. गाव हे डिजिटलमुक्त किंवा बॅनरमुक्त करण्याच्या उद्देशानं फक्त यात्रा कमिटीचेच बॅनर या गावामध्ये लागतील, डॉल्बीचा वापर अजिबात होणार नाही. या यात्रेच्या दरम्यान ज्या माता भगिनी यात्रेमध्ये येतील त्यांच्या जे चेन स्नॅचिंगसारखे प्रकार होतात त्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे आणि दर्शनाखाली आम्ही या ठिकाणी डिप्लॉय केलेला आहे आणि यंदाचा उरुस अत्यंत शांततापूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि ग्रामस्थांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.